नमस्कार, मी गौशलन आणि आपण पाहत आहात YML न्यूज। मुरबाड घोडदेश्वर शिवमंदिराचे ट्रस्टी अशोक शिंदे, जगदीश पाटील, अशोक रोकडे सासे व त्यांच्या कमिटी सहकाऱ्यांनी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। मंदिरात पहाटेपासूनच उत्तुंग गर्दी पाहण्यास मिळत आहे। शिवशंभूला अभिषेक घालून पहाटे दर्शनाची रांग खुली करण्यात आली आहे। वाहन पार्किंग, फळे वाटप करण्यासाठी तसेच व्यवस्थापन करून मुरबाड पोलिसांनी भक्तांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। हजारो भक्तांना केळी, खजूर, बटाटा भाजी, अन्य वस्तू वाटप करण्यासाठी घोडदेश्वर शिवमंदिर ट्रस्टच्या संचालकांनी सकाळपासून स्वयंसेवक कामाला लावले आहेत। सांस्कृतिक कार्यक्रम बरोबर शिवशंभूच्या महाशिवरात्री उत्सवात हजारो भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली आहे। घोडदेश्वर शिव मंदिरात 16 सोमवार व्रताचे उपवास कार्यक्रम करण्यात येतात। दररोज भक्तांची गर्दी असणारा घोडदेश्वर शिवशंभू भक्तांना पावतो अशा भावना भक्तांनी व्यक्त केल्या आहेत। मुरबाड शहर व परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मंदिरात दर्शनासाठी येतात। मुरबाड शहराला आगळा वेगळा जत्रेचा सोहळा प्राप्त झाला आहे। मंदिराचे सर्व ट्रस्टी आपल्या स्वतःच्या तसेच दानशूर यांच्या मदतीने हजारो भक्तांची सेवा करत आहेत। त्यांना नाश्ता पाणी भोजन देत असताना या मंदिरात अनेक मान्यवर भेटी देत आहेत।